ती कामं खोळवून पडलेली आहेत, परंतु अजून बाळाचा काय तपास लागलेला नाही. तर बाळाला कुठं गेला आणि कुठं नाही मंडळीला विचारतो आणि मग त्याला गावात हुडकायला जातो. कारभारने कारभारने ही बी तपास नाही हिचा सुद्धा. आतापर्यंत झालं, परंतु आता कुठे गेली कुठं नाही. अगं बाळा कुठं आहे? मला तरी काय ठाऊक कुठं गेलाय तो. अहो सकाळपासून त्याचा तपास आहे का घरात? म्हणजे तपास नाही ना. मी गावात जातो आणि दोन माणसाला सांगतो बाळाला तेवढा आमच्या घरी हुडकून आणा. बरोबर, अहो लवकर या बरं का. चल जेवण तयार ठेवते. राम राम, माझं नाव बाळ्या. रात्रंदिवस शेतीत मला कामाला ठेवलाय भावाने थोरल्या. अहो काय तुम्हाला सांगायचंय मंडळी हो, आमची थोरली वहिनी आणि थोरला भाऊ गावचा पाटील. पण काही म्हणा, ह्या दोघा नवरा बायकोन माझा खिसना खिस काढायचं चालवलंय बघा. आवाज जवळजवळ तुम्ही विचार करा, आज मी लग्नाच्या वयाच्या बी पुढे चाललो या, तरी बी ह्यांच्या ध्याना म्हणत काय माझ्याविषयी आहे ना. त्या आबाला जर काय बोलावं तर आबा निवार मारल आणि वहिनीला काय म्हणावं तर भाकरी द्यायची नाही वहिनी. पण काही म्हणा, जरा थोडासा रगीलपणाच करतो, रानातच जात नाही. काय का व्हायना जातो आणि त्या रंगीच्या इथं खेळत बसतो. गेलं पाहिजे काय लाका बाळ्या येड्यावानी करतोय. कुठे हिंडतोय? आज रानातली कामं बोंबलत पडले ती. उसाला पाणी द्यायचंय, बैलांना पाणी पाजायचंय आणि तू अजून इथं एक वाजता इथपर्यंत काय अजून. आबा बैलाला पाणी पाजाय गेल तू, मग बैल म्हणला बाळ्या तू हिरीत पडशील, तू काय हिरीत येऊ नकोस, आमच्या आम्ही जाऊन पाणी पिऊन येतो. आणि हिरीच्या कडेला बैल गेले नुसतंच पाण्याकडे डोकवायला लागली. दोन्ही बैल दिली हिरीत टाकून. मग काय करू आता? मोठ्याला कोण झोपायचं तुला? आता दोन तीन दिवसांनी फुगून वर येतलेलीच की. आणि तशीच झोपायची का? मारून टाकलीस का पहिले? नाही हो, जिवंत आहे ती. असं कर, रानात जा, उसाला पाणी दे आणि तंबाट्याला तोड आली आहे तेवढी तोडून घे तंबाटी. काल तंबाट्याला पाणी दिलं आणि आज बघायला गेलो मी. बर, तू कुशाल तांबाट लाल होऊन माझ्याकडे बघायला लागलं. मग काय केलं? जे रागाची चिपळी जी आली का नाही, सगळंच तांबाट सांगा. अरे नालाय का, त्या तंबाट्याचा कलरच लाल का असतो? कलरच लाल आहे होय. मग मला वाटलं रागानेच माझ्याकडे बघते म्हणून टाकली चिंगरून. लयसे आणायच पाणी दे. उसाला पाणी द्यायला गेल तू. ऊस म्हणला माझ्या खाली आणि गारवाय, आताच नको पाणी देऊ. ऊस कधी बोलतो का आईला? मग उसात हागाय बसलेला माणूस बोलत असेल. बरोबर बरोबर, म्हणून तू त्याचं ऐकलं तू इकडे आलाच. नाही नाही, आता मुस्काडीत पाडीन. नाही ना, चाललो घ्या, जा लवकर. आणि बर मी तुम्हाला उद्या सांगतो. रानात ना आल्यावर चल लवकर. चल मी आता रानात निघालोय, पण जरा माझं जरा थोडस मनाव घ्या. उद्या सांगतो, उद्या सांगतो. तू सांगाल ती गोष्ट दे, तुला काळजी करू नको. ती देऊ तेवढं दे हातीला का नाही म्हणजे विचार मागल ती तुला. रानातली काम किलरच किलरच, कामाची काळजीच करू नका. जाऊ का बा, चल. काय चाललंय बाबा? ऊस गेला का तुटून? हा गेल्याच आठवड्यात गेला ना. तुमचा मग गेला काय मग? तुमचा माझा राहिलाय. पण मला तुमचं वेगळंच कळालं. काय हो? सकाळी तुमच्या घरासमोर येत होतो तेव्हा मला तुमचं वेगळंच कानावर कळालं. काय काय त्यांचं वेगळं तुझ्या कानावर? हो. कसलं काय रे? तुमच्या बहिणीच्या आम्हाला कुत्र चावलं म्हणलं. अरे बापरे 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 बापरे, वाटते का बोलायला? काय झालं? बहिणीच्या आम्हाला कुत्र चावलं. तसं नाही, तुमच्या बहिणीला मुलं किती आहेत? दोन आहेत. दोन आहेत का नाही? एकाचं नाव काय? एकाचं नाव ऋषिकेश आणि दुसऱ्याचं नाव अमोल. अमोल हो. त्या अमोलला लाडाने माणसं काय म्हणतात? ये आम्या ये आम्या. त्याच आम्याला कुत्र चावलं. तसं कधी बोलायचं? तुम्हाला काय माहिती का काय झालं? लग्न झालं माझं. लग्न झालंय का? संसाराला लागलो आता मी. बरं झालं. गावातला उंडगा पोरगा पण त्याचं लग्न झालं. आनंद झाला, आनंद झाला. तुला पदूर कधी आला? पदूर 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 कधी आला? अरे लग्नाच्या वयात कधी आला असं? वयात कधी आला? लागला ना, त्या तांदूळ नाही, मीठ नाही, तेल नाही, हे नाही ते नाही. मग काय, मग कंपनीत कामाला ना सध्या. मग बघताय गेलं का तुझं आता नवीनच लग्न झालेलं, कंपनीत कामाला लागलो. पगार भरपूर असेल, फॉन्ड्री मध्ये 5,500 रुपये पगार आहे. कामाचं नाही बाबा, तुम्हाला काय सांगायचं, 5,500 रुपये पगार. हा बरं झालं. आता काय रोज उठायचं, सकाळपर्यंत आंघोळ करायची, नाश्ता पाणी करायचा. सकाळपर्यंत माझ्या देण्यात आलं काय, मला म्हटलं नवीनच लग्न झालंय. बायकोला म्हटलं सुगंधा सुगंधा हे सुगंधा मी सुगंधा आहे का बायकोला म्हणत होतो. मग माझ्या तोंडाला हात लावतो या सुगंधा, म्हटलं सुगंधा चल पप्पी दे. बायको माझी, मी बायकोचा, बर मग कळत नाही. बायको म्हटली पप्पी मागताय, तुम्हाला लाज वाटते का? का बर, हा गल्ला घ्या, ह्या गल्ल्यामध्ये 5 रुपये टाका टाका, मग माझी पप्पी घ्या. बरोबर आहे. बापरे म्हटलो, काय एवढा खर्च लग्नाला झाला, साधी शुल्लक पप्पी मागितली. बरोबर आहे. लगेच म्हणते 5 रुपये टाका. मग जाऊ दे म्हटलं, बायको आहे आता, संसाराला आम्ही दोघच आहे, तेवढीच परपंचात भर पडेल. किशामध्ये हात घातला, बर 5 रुपयाचा ठोकळा काढला काढला, त्या गल्ल्यामध्ये टाकला टाकला. काय काय घेतली बायकोची माझं चालू झालं. सकाळी उठायचं, आंघोळ पाणी करायची, नाश्ता पाणी करायचं, बर डबा भरायचा 5 रुपये गल्ल्या पप्पी घ्यायची. ही सुरुवात झाली. आणि तुटीवर जायचं. बर मग बोंबाच बोंब झाले. काय झाले, 2 महिने झालं कंपनी बंद पडली. मग काय परपंच कसा चालला, कंपनी बंद पडला काय, मग पैसा बंद. पैशाला काय अंत नव्हता आपल्यापाशी, बर पैसा पण नाही माझ्याकडे. मग कुठलं पैसे, म्हटलं काय घरामध्ये राशन पाणी भरलं पाहिजे काय की नाही, महिन्याचे महिन्याला पाहिजे, घरामध्ये काय पाहिजे नको सगळं पाहिजे. आता बायकोला म्हटलं चल तो गल्ला काढ, रोज मी 5 रुपये टाकायचो, 5 रुपयाचा गल्ला. बरोबर आहे, 5 रुपये टाकायचो मी रोज. बरंच असलं असते. तो गल्ला काढ म्हटलं, काढला. तो गल्ला फोडूया, बर आपलं काही राशन पाणी भरू पोटा पाण्यात लागू. बायकोन गल्ला आणला, गल्ला मी फोडला. गल्ल्यात मी किती पैसे निघावेत, 100-150 रुपये निघाले असतील. कुठलं कशाचं काय, मग 5चे टोकले वेगळेच, 10च्या नोटा, 20च्या नोटा, 50च्या, 100च्या. नोटा कुठून आल्या तुझ्या बायकोच्या गल्ल्यात? चिडलो बायकोला, राग येणार का राहणार येणार. बायकोला म्हणलं सुगंधा मी रोज 5 रुपये गल्ल्यामध्ये टाकायचो, बर तुझी पप्पी घ्यायचो आणि तुटीवरती जायचो. बर ह्या 10च्या, 20च्या, 50च्या नोटा आल्या कशा काय आल्या. बायको मला कशी म्हणती गबा सदानी, सगळेच पप्पी घेणारे काय 5 रुपये टाकतात का? आयला त्यात माझा बी 200 रुपये आहेत बर का. काय ना आला एक माणूस आहे. एक काम कर, काय करू, ही 5 रुपये घेईन, तुझ्या बायकोची पप्पी मला दे बर. कुठलं लग्न कुठलं काय बाबा, थोडासा विनोद केला. अरे बाबा विनोद कुठं करायचा असतो काय, तुम्हाला सकाळचीच गोष्ट बाबा नो. काय झालं अरे बाबा तुम्हाला तर माहितच आहे माझी बायको किती हट्टी आहे. लय हट्टी बाबा बायको. म्हणले कारभारी काय बी करा आज मला पिक्चरच दावायचा. बायको म्हणली हट्टी. अरे बाबा बायकोच ऐकणं नवऱ्याचं कर्तव्य आहे का नाही. आता म्हणले मला पिक्चरच दावायचा. मी आधी म्हणलं तिला बघायचा ना पिक्चर, जाऊ द्या. म्हणलं तू असं कर, पॅन्ट शर्ट घाल, तोरच्या मी उलटून निसतो. तिला म्हणलं साडी वगैरे नेस, त्याची मी पॅन्ट शर्ट घालतो. कपडे वगैरे चढवली, बायकोनं साडी नेसली. असं बाबा हे बघा घराच्या बाहेर टाकायचा. एवढ्यात पाहुणाच टुपाकला. आता बायकोचे काय सांगायचं तुम्हाला, निश्चित तलकी झाली. पिक्चर बघायचा यायचं, आता पिक्चरला कवाच्या काय न्यायची. आणि त्यात पाहुणा आला. आता काय करायचं बायको तर रुसली. बायकोनं कोण लगेच असं केलं वाकडे तिकडे. मी म्हणलं चहा कर, दूध नाही म्हणली. तेवढ्यातच मी वळखलं. आता म्हणलं ह्या पाहुण्यासाठीच बायको रुसली असेल. पाहुणा कधी जातोय काय. बायकोला घरामध्ये नेली. म्हणलं आता हे तू असं कर, मी कर तू मारल्यागत आणि तू कर रडल्यागत. म्हणजे हाणामारी पाहुणा तर कटवायचा आहे हाय का नाही. मी आपल्या खाटावर धोपाटे टाकायला सुरुवात केली की बायकोकडे आयो मेली 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 म्हणायची. मुदाम 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 रडारडी ती खाटावर धोपाटे टाकली की बायको म्हणायची मेली मेली मेली. हे कालवा बाहेरच्या पाहुण्यानं ऐकला. पाहुणा आता नवरा बायकोचं भांडण लागलं कुठला पाहुणा थांबल का. सुपात पाहुणा निघून गेला की लगेच बायकोच्या हाताला धरलं बाहेर आलो. कारभारने आता पाहुणा तर गेलाय आता पिक्चरला आपल्याला जायला मोकळा झालो हाय का नाही. काढली सायकल बाहेर बायकोला हँडलवर बसवलं की मी सीट वरती बसलो. हा बायकोला म्हणलं कारभारने मी कसं मारल्यागत केलं. माझी बायको म्हणते काय कारभारी मी कसं रडल्यागत केलं. आता कवा पाहुणा कॅरेजवर बसलाय ती माहितच नाही की बघा आता कसं आहे. पाहुणा म्हणतोय पाहुणं मी कसं गेल्यागत केलं. अरे पाहुणा माझ्या बी पुढचा निघाला. अरे जाऊ दे तिकडं. हे बघा आपल्या गावात साड्या लावायच्या आपल्याला झालं. बरं थांबा थांबा ऐका माझं. आता आपल्या आपण अख्ख्या गावात आपण भांडणं लावल्यात. आज गावात कुणाचं भांडण लागलं नाही. आज असं करायचं पाटलाच्याच घरी द्यायचं पिटून. पाटलाच्या घरीच भांडण लावायचं. ते कसं भांडण लावायचं. अरे तुला माहित नाही का ते येडा येडा बाळाला द्यायचा पाटला करी करून मला काय करायचंय तो गेला इकडे माझी देखत मळ्यात. आपण त्याच्याच वाटण जाऊया. तिकडून आला अडवायचं आणि द्यायचं पिटवून रांग. मळ्यात जा दिलू पण अख्खा दिवस मळ्यात काढला पण काय वहिनीनं काय भाकरी आणून काय दिली नाही काय नाही गाड्या. माझाही विचारच करे ना तेव्हा आमचा भाऊ बी भाऊजही बी काय नाही. मी आता रंगीच्या इथं जातून खेळत बसतो गेलं पाहिजे. नमस्कार कुठं निघाला. गावची गाव आज एका ठिकाणी जमलंय का कुणाचं कोण मेलंय म्हणजे काय माराय टपला का आमच्या घरची. आला आतापर्यंत इतकी जण एका ठिकाणी बसला होता का. हा असं कधी आला होता का. असं म्हण काय बऱ्याच दिवसात तुम्ही 7-8 जण मला भेटला. मला वाटलं सांबाची म्हातारीच पुचाकली. म्हातारी पहिली लाडू बनवल्या तिथंच का खायला राहायला म्हणजे खायला टपलं या ताटाय ते आणावं लागते. लगेच जेवाय तयारच झाला का नवा कुठं निघाला. काय बाळे लई शहाणा झाला सुई तू. अरे तसं नाही बाबा. हे बघ तू आमच्या बराबरीतला हाय का नाही गड्या हाय घ्या. हा तुझ्या चप्पल पाहिली आमच्या इथे आमच्या पाहिली चप्पल तुला करत नाही. लहानपणाचा आपण संगच केले विचार करण्याची गोष्ट आहे. आता ह्याचं लग्न झालं त्याला 3 वर्ष झाली. 3 वर्ष झाली की त्याला 2.5 पोर आहे आता. 2.5 अरे 2 बाहेर नारदात आहे का नाही. की 2.5 झाली का नाही त्याचं लग्न झालं त्याला 1 पोरगा आहे आता. हो ह्या माझ्याचं लग्न झालं त्याला 6-6 पोर आहेत. 6-6 पोर आहेत. 6-6 अरे बाबा बायका किती आहेत. 2 आहेत का नाही. 2 तिकडल्या 3 पोर तिकडल्या 3 पोरी आणि आता 2-4 महिने गेलेले ती 12 महिने झाले तुझ्या बाजूला सगळी मिळून नाही बाबा. आता ह्याला 2 पोर आहे. मला विचार कर आला का तुझ्या भावाचा आयात तुझ आणि तो तुला मळ्यात कामाला लावतो तुझं लगीन का व्हायचं रे. मग मी गायलाच राव मी तीच डोक्यात आणतो उशीर झालं. तुझं लग्न झाल्याशिवाय तुला मुलं बाळ झाल्याशिवाय आम्हाला बोलायचं नाही. मी काय म्हणतोय तुमच्या देहात आलं काय की माझ्या बी डोक्यात ती जाय लागणार. बरोबर तुम्ही काही म्हणा आताच आता मी जाणार आणि लग्न झाल्याशिवाय आमच्या घरी यायचं नाही. आम्हाला मित्रांना भेटायचं नाही. आम्हाला तंबाखू मागायची नाही. लग्न झाल्याशिवाय तुझं बीसुरशाल तोंड सुद्धा आम्हाला दाखव. तुझं तोंड बघितलं सकाळचं की पांढरी कोंबडी अंड काळा घालती आणि काळी कोंबडी पांढरं घालायला उलट व्हायला लागलं सगळं उलटलंस तुझी तू जायचं व्यवस्थित बर. आणि लग्न झाल्याशिवाय आम्हा मित्र लोकांना भेटायचं नाही अजिबात नाही. आता ह्या जर ठरान दिलंय पिटून पाटलाच्या तिथं आपण गाडी घ्यायची नाही, कुणाला बोलायचं नाही, गावात कुणाला काय करू द्यायचं नाही. यो बाळ्या त्या भावाकडे जाणार आणि त्या भावाला उलट बोलणार, त्यांच्या दोघांच्या घरात भांडण लागणार आणि भांडण लागणार बाळ्या जाणार त्याच्या भावा उलटी करणार. आपलं हे काय म्हणतात उलटी काही कप्याला होती उलटी करायचं, उलट बोलणार. हा उलट बोलणार म्हणजे लग्नाचं बोलणार का नाही? हा लग्नाचं बोलणार. असं करा आता काय करू निघूया मारुतीच्या मंदिरात बसूया, मारुतीच्या मंदिरात ऐकत बसूया. चला सुपली आणि बाळ्या बसला हगाई डुकरांनी दिली दुसरी. अरे मी माळ्यातनं फेरफटका मारत होतो तुमच्या दोघाचा गावात माझ्या कानावर आला. ते हिनं नाव घेतलेलं ते आला असला. हो ए नाव चांगलं होतं ना, तू ऐकलं ना? नाव लय भारी होतं. मी ऐकलं नाव घेतलेला सांग जरा. नाव चांगलं बाई. ए बाळा आयला ही वे असली तुझे मित्र आणले ती या. हां काय ही मित्र कोण कुणाच्या आईला पेतय त्याला तपासच नाही. बघ अजून एक आला बाळू. राम राम. काय लागानं कुठं फिरतोया? शी चाललंय की आता रगीजण माझं चाललंय होय. लगा ते म्हातारा घरी चिली मोडतोय तू राखतोय. काय लागा त्याची आपदा चालली या भावाची आमच्या धरल्या. हो ती भाऊ बाबाची काय रावले आपदा चालली या का? ती मला म्हणला ती बाळ्या आमचा कुठं आहे बघ त्याला हुडकून घेऊन ये. जाऊ दे काय भावाचा आहे तू. चल ना का बाळू. नाही बस इथे. अरे बाळा चल ना का बघ आल्या सरशी एक डाव गच खेळ आमच्या सगळ्यांच्या नाव विसरतो काय बस नका बस खाली बस. ऐकला का माझं नका आम्हाला तसं नसतं. खेळायचं तसंच आपलं. डाव कोण टाकणार आता? डाव कोणाचा नंबर आला आता? तुझा नंबर आहे. पण ही कसं कसं काही टाकायचं डाव? पण तुझ्या मित्राकडे दे. हा शिवचा आलाय आता मग ह्याला डाव टाकू दे की ह्याला आपण हरवायचं. हा आताच गज खेळायला आला तर वरच बोलायला लागला का ना असं? नाही 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 जमणार. बरं बघ तुझ टाकून एक डाव. तू उभं इकडंच बाळ्या बी इकडंच. कसं काय तुमचा भावित कशा नाही का? कशाच काय एक नाही चांगलं बाराबर चिन्ह कशाच काय नीट खेळायचं बरं का? नीट चांगलं खेळायचं बरं खेळत बसला. घरी काम मुलकाची पडले ती उसाला पाणी द्यायचं कोणी? वारे वा उलटा बोलतोय काय बरकडे उलट बोलतोय विधावा. उलटा बोलतोय काय? मला उलट बोलल्याला चालणार नाही. आता रे चल घरी म्हणतोय का नाही? मग चाल की लोक. अरे मी तुझा थोरला भाव आहे. मग येतो का नाही घरी? चल जा का म्हण जा नव तिथं कोण तुझा बाप काम करायचा का राहणार? आला का आबा तुला बोलले मी रागील का? कामाचं तू सारखा बघतोय याच. तुझ्या मनात याला मला कसं काय येणार? काय यायचंय? तो आईला काय सांगितलंय का? वहिनीला काय सांगितलंय का? काय नाही. मी कशाला काय सांगतोय? मग तुलाच कळाय पाहिजे की इथं रस्त्यावर बसलं घरी चलन काय सांगायचं सांग. जा मग तुझी तोपलास का रे? मग काय तर तुझ्या ध्याना मनातच काय याय ना मी काय म्हणतोय ते. काय माझ्या मनात यायचं? आता तुझी चप्पल माझ्या पायात बसायला लागली, माझ्या पायातली चप्पल तुझ्या पायात बसायला लागली. आता तरी मी तुला सांगायचं म्हणजे तुझा माझ्या चपलीवर डोळा आहे वय. असं करतो कोल्हापूर वरनं जाणार आहे ना मी देवाला. कोल्हापूर चप्पल मोठी लट बांधून आणतो. चप्पल आणतो आणि घाल पायात फिर सगळे कोल्हापुरात. मग काय म्हणतोय? आला का तू काय यायला बिला आहे काय राबा का? आता सगळं मीच सांगायचं होय तुला. काय झालं अजून? अरे तुझ्या अंगातला शर्ट मला येतोय, माझ्या अंगातला शर्ट तुला येतोय, तुझं धोतर मला बसतोय, माझी चडी तुला बसते. माझी माय चकचक कपडे घातलेले तुला आवडत नाही. असं कर बाबा ही काढून घे. तुला जर कोणाला तुला आणि तुझी तूच घालून फिर की तसंच तिकडे. अजून काय झालं आता? एवढं मी सांगायचं वय राबा. अरे पण नीट सांग की काय काय नेमकं तुझ्या मनात आहे आता काय? आता विचार करण्याची गोष्ट आबा म्हणजे जाऊ दे. मी ओळखलं ही कशासाठी आलाय. कशासाठी दुसलाय? हा मी ओळखलंय. कशासाठी? आता आपल्या गावची जत्रा जवळ नाही का आली? मग त्या जत्रेसाठी बांगड्या भराय पैसे मागतोय. बांगड्या भराय पैसे मागतोय होय मी. आईची आवला द्यायच्या मी. ए कारभारणी मला तुझ्या मनातलं काय कळणार नाही. तुझ्या वहिनीलाच काय असेल ती गुपित सांग. कोण तू सांग की काय. आता मला जर काय यातलं कळत नाही तर मी कसं सांगायचं. आबा शोक तुला आज ना आज बी बोलायचं उद्या बोलायचं. उद्या बोलायचं बरोबर आहे का नाही. आता सांगून टाकतो की सांग. हे बघ माझ्या शिनपायकी पोरांना कुणाला 4 पोरं कुणाला 5 पोरं कुणाला 10 पोरं झाली. आणि माझं आता माझं किती वर्ष चालू असेल वयाचं असेल 20 वर्षाचा. आता विचार कर 20 वर्षाचा मी झालो तरी बी माझं आणखी लग्न नाही. म्हणजे तुझं लगीन करायचंय मग काय. अरे 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 मग तुझं लहानपणीच लग्न केलंय बाळ्या. काय म्हणतो मग कुठे बायको. मग आता थांब बायको कडे जाते का माझ्याकडेच येतोय. बायको कुठे चांगली आहे का. थांब थांब बायको चांगली आहे. तुझं पाळण्याला बाशिंग बांधून लगीन केलंय पहिलं. बायको दिक नाही का. हा बरोबर. आता असं करतो काय कारभारीला भाकरी बांधायला लावतो बस. आणि मी तुझी बायको घेऊन येतो जातो. आबा इकडे काय तुझी बायको आणाय मला लावलं होतंच का. म्हणजे बरं असं करतो का वहिनीला पाठवू का कुठं बायको आणाय तुझी. काय आबा येण्यागत बोलतो या. पावसा पाण्याचा दिवस आहेत वड्याला पाणी आलं या. वहिनी जर वड्यात जर गेल्या पाण्यात जर वाहून गेल्या तर माझी बायको बी तिकडं वहिनी बी तिकडच. दोघाला भाकरीची अडचण. मग मग गावातलं त्या ह्याला पाठवू का. कशाला कोणाला पाठवतोय मी जातो की असला अवतार घेऊन. त्याला काय होतंय. अरे तुला ओळखते का तिथं. आम्ही नटतो की आता जरा चांगला. कशाचा नटतोच. हा मला काय झालं ओळखायला. बरं थांब भाकरी बांधून देतो तुला. हा हा चालतंय. हा आणि बायको आणायला जा. चालतंय चालतंय. कशासाठी रुसला. लगीन करायचं म्हण तू. असं मग म्हणलं त्याचं पाळण्याला बांधून बाशिंग लगीन. त्याला कुठे ठाऊक आहे तो लहान होता. आता म्हणलं मी त्याची बायको आणा जातो. तू नको म्हणतोय मी जाणार म्हणतोय. मग मी जाते. वहिनी कसं बोलताय हो तुम्ही. काय झालं. आता तुम्हाला जर मी बायको माझ्या आणायचं लावायचं पण ठरलं गावातली 4 माणसं नाव ठेवतील का नाही. हा गाळ्याने भाऊजाईला बायकोला आणायला लावली म्हणतील का नाही 4 माणसं. त्याला काय होतंय. काय करायचंय तसं मीच जातो की स्वतः. असं कर त्याला भाकरी बांधून दे. बाळ्या भाकरी आता त्या भाकरी कशा नाही नाही मला खर्चायला पैसे लागतील की. पैसे पाहिजे तर तिथे गेल्या पावराळ्याचे पोर आडवे येणार. मग काहीतरी खायला नेलं पाहिजे. काहीतरी खायला द्यावं लागणार. पुन्हा एखाद्या बायकोला लुगडं न्यावं लागणार. मग हो न्यावंच लागतं. बायकोला काय खायला लागणार. हो चालतं. आणि पुन्हा जेवणासंग भाकरी जायचं नुसत्या. भाकरी बांधल्या भाजी बिजी भाजी बिजी घे. ह्या चपाती वगैरे दिले बरोबर. हा न 50 रुपयात काय काय नाही. असं कर बायकोला एक लुगडं नाही 50. हा बर तुझी भाजी आहे वाटण. कोणाची भाजी. भाजी का खायला लागेल का नाही वाटण तुला. हा हा भाजी खायची बर. हा हॉटेलात पोट भरून शेव 50 मस्त मध्ये बर. लुगडं नाही आणि त्यातले 49 रुपये माघारी आण. ए बाबा ए काय कांदा खाऊन मी तू करपला काय तुझा. काय झालं मला का 50 रुपयाची नोट दिली लुगड्या बी नाही म्हणतो या. बरं ती सगळं नाही आता वहिनीला पैसे मागू नको. नाही नाही मी कशाला मागते तेव्हा जाऊ वहिनी. आबाकडे जरा लक्ष ठेवा. हा जरा म्हातारा माणूस झालाय पुचकल बिचकल ती ठोकतोय कसं नको छान. हा जाऊ का तुम्ही. पैसे पुरतील ना तेवढं 50 मी पण देऊ का तुम्हाला पैसे. हा बघा तू आहे माझ्या पाकिटात चला देते तुम्हाला पैसे. बरोबर अहो पोरीचं लग्न केलंय लहानपणी अजून सासरवाडीचं त्याच्या कोणी बी नाही न्यायला बघतो नाही तर तिचं बी लग्न दुसरं करून टाकतो बघतो. 1-2 दिवस वाटलं तर पाहुणीच्या गावाला जातून लग्न जमवून टाकतो. आयला ही सासरवाडी दिसते गड्या पण कोणच दिसत नाही वय. तर आयला आमचं सासर कोणचं म्हणावं काय ना गावातल्या माणसाला विचार. राम 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 राम. कुठलं तुम्ही ओळखलं नाही वय. नाही ना या काय म्हणण्याचा अर्थ आहे. नव काय ओळखायला तुमचं नाव गाव आम्हाला माहिती आहे वय. बाळ्या माझं नाव. बाळ्या म्हणजे पाटलाचा भाव राजाराम पाटलाचा भाव. हा म्हणजे आमचं जाव आहे काय. आताशी ध्यान झालं वय. ते काय काय झालं मला माहितीच नव्हतं माझं तुमच्या पुरी संग लग्न झालंय म्हणून. आता पोरगी केवढी मोठी झाली आणि आता शालाय वय लग्न झाल्यापासून पोरगी मोठी झाली आता तुम्ही तर ओळखणार सुद्धा नाही तिला. बोलवा बरं. बोलू का? बोलवा. चांगली आहे ना पोरगी? आता तो दिखणी असावी चांगली आहे हो. बोलवा की. करू नका नाव आहे हो लाडाने ठेवलंय आम्ही नाव. करू नका हो. मामा मामा शिपुरगी आई वय आईला लाकवा भरला की तुम्हाला ओळखत नाही का? हिजी आईला पेया बोलावती हिला लावा तेवढी पहिली. जा बाई जा. आई मामा काय चेष्टा लावली राव माझी. हीच होती की पोरगी. असली पोरगी असती वय सगळी खून व्हायला लागली. अहो तीन पुरी आहे ते मला त्यातली कुठची तुमची ओळखून घ्या चाल का? हा मग ओळखतो की. ये धोंडे धोंडे ये म्हणा नवराला नवरा मामा पुरी बद्दल चांगलं काढले ते बरं का? तुला नवरा करायचा बाळा. ए बाळ्या ही तुला बायको करायची का? कोणची? शी शी न ग बाबा मला बायको तुझा. शिला नवऱ्याची काय गरज आहे? आणि हात चालूच आहे ना. जा बाई जा 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 जा. ते नवरा झाडाला बांधलाय तिकडे पाठीमाग आहे. बरीच कुमार आहे की पेन हातात धरून हे आहे होय. पेन हातात धरून धरून असं झालंय हो. मामा मला ओळखू येत नाही. शी कितव्या नंबरचा पोरगा तुमचा? अवय तिसऱ्या नंबरचा होय. दाखता दाखता जा मी जरा मामान मी बोलतोय. जरा येडाय मी जरा स्क्रू डिल्लाय माझा. जा 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 माझा जरा स्क्रू डिल्लाय. पुरे पोरं चांगले आहेत मामा तुमचे. पोरं तशी काढावं लागते ती हो. हा बघा तो दुसरा आई आहे. हे बघा आता असं करा इतके दिवस काही तुम्ही न्यायला आला नाही पोरगी आता मी काय लावत नाही बाबा. इतके दिवस सांभाळायला काय मी मोकळा आहे तुमची बायको. मामा अन बायको चांगली आहे काही असलीच पहिली बोलावली ती लाख वाहनाय लागली दुसरी आली ती उठी उठी गोपाला. अहो ती कॉलेज कुमार आहे लिहून लिहून तसं झालंय तिला. चांगली बायको खरी बायको असेल ती दावा की. सुगंधा सुगंधा आहे बघा ताई चांगली आहे म्हणा. सर साईडला ही बायको आहे का बोलू आहे मामा? हो पोरगीच आहे का तुमची? हो आवाज लय राट लागतो हिचा. आताशी पाचवीला आहे. पाचवीला पाचवीला आहे हो. नीट बोल नीट बोल नीट बोल सांगून ठेवती. हो मला एवढं सकट सण होत नाही. हा मला बोललेलं हा एवढं एवढं सकट एवढं एवढं एवढं. मामा शी ही नाटक पोरगीचा रगील आहे तुमची नाव. अहो आताशी बारकी आहे ती सगळ्यात धाकटी. नाव काय बाळा तुझं? माझं नाव चंद्रबाबा फाकरे. काय नाव आहे? नाव गुजरवाणी ठेवलंय हो चंद्रबाबा फाकरे. मामा हो मामा हो पुरीचं तोंड तरी दावा देखील पोरगी दिसते तुम्हाला उघडून बघा येईल का? बघू बाळा. ए मामा ए आता आमच्या पोरीला मारायला लागल्या पोरगी नांदाल का तुमच्या? ए मामा ए आई घाल्या नवा देत आहे का? आम्ही ही पोरगी वळू आणलाय तुम्ही. मग नाही पोरगी लावत काय लावत मामाला शिबे देत आहे म्हणलं पोरगीत लावत नाही. तोंडात शब्द गेला मामा. असं आहे पोरगीला चांगली पोरगी खरी बायको बोलावा की माझी. असं करू आहे. अहो काय ती पोरगी ठेवायची वस्तू आहे का? आता कसं पाठवून देणार आहे. बोलवा. ए चांगली ना आता चेष्टा करू नका बरं का मामा. आता काय चेष्टा करतोय केली तुमची गाडीवर मज्जा. मला सांगितलं आमच्या थोरल्या मामाने जण नाव आहे तिचं म्हणून. हा आता इथे का ओळखू खात्याला जरा बरंच दिसतंय. हा वो ते शिकली ना भरपूर. शाळा शिकली हो. बर मामा हो वेळ कराय नको. बर मग आता रात होईल आणि मला आणि परत सकाळ रानात जावं लागतं. आजच्या दिवस राहिला असता तर नाही घरचे नडतंय व असंही वय. अहो घरात कोण आहे? अहो आता दिवस दुपारी आलाय केव्हा जायचा तुम्ही? अहो आमचा आबा काय रानातलं काम करत नाही. बरोबर वहिनी बी घरातच असत्यात आणि माझ्यावर सगळं सोपवलेलं असतं. बरोबर आहे. तर मी जातो ताईला घेऊन. जाता का? जा परत दिवाळीच्या सणाला पाठवा परत. नाहीतर तुम्ही पाठवणार नाही. महत्वाचा सण असतो. चल जाना आहे का? हीच आहे का? नाही ए बाळा आयला तोंड धावती बर का. मग हीच कधी बायको आहे व तुमची? लाजती 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 तसंच वाटतंय. नेऊ का मग आता हिला? हा नेहा तुम्ही. पण देण्यात आहे ना तुमच्या दिवाळीलाच दोघं येतोच की. दिवाळीच्या आधी मध्ये सुद्धा भेटायला या ना दोघं. आणि तिला चार शब्द सांगा जरा चांगलं. नाहीतर रगीलपणा तिथे गेल्यावर करायची. हे बघ बाय हे तुझा नवरा या. लहानपणी तुझं लग्न केलंय. तुला बी माहिती नाही त्याला माहिती नाही. तेव्हा त्याचं सांगितलेलं काम ऐकायचं. थोरल्या जावाला उलट बोलायचं नाही का व? उलट बोलायचं. काम सगळ्याची ऐकायची ऐकायची. भांडण तांडण करायचं नाही. नवऱ्याचं जास्त काम ऐकायचं म्हणायचं. सांगा की सांगा की. सांगितलंय तुमचं काय सांगायचंय ती करते तुमचं काम. आणि ही पाहुणं काय सांगतील त्याचं बी ऐकायचं. जाता या बरं का. आत्ममधनं बी भेटाय घेऊन या. आणि दिवाळीचं ध्यानात ठेवा. अहो दिवाळीला मी तुझ की काळजी करताय. नवा तुम्हाला काय झालंय? मला हुंदका आवरा नाही. हुंदका आवरा नाही. पोरगी रडायला लागली की तुम्ही बी रडायला लागलाय. मलाच हुंदका आवरा नाही. असं वय मामा. हो आता नाही लवकर ये नवायच का? आता दिवाळी शिवाय कशाला येतोय? आधी मध्ये ये की पाहुणे. नाही आता नाही चालतंय. बघतो आता. जा बर का. तुम्हाला काय होतंय? मला हुंदकावर नाही मामा. जाताय का राहताय सांगा बरं? नाही जातो 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 जातो. जावा लवकर. बाळाचा काय अजून तपास नाही? कारभारने काय हो कुत्री दुखते या बाळ्या बिळ्या आला काय? आला का काय चाललाय वाटतं कुत्र्याचा? हा तीच की बाळ्या आला काय? मग आला असेल एखाद्या वेळेस. मग तुकडं बिकडं वळून टाक. हा मी आलो. आलास? हा बरं झालं बरं झालं. बायको बी घेऊन आलो. आलाय का? हा हे काय पाय पड पाय पड पाय पड पाय. थांब 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 थांब. तसं नाही नवीन नवरी आहे जोडीने पाया पडावं असं आहे ना. बर बर कारभार ने वहिनी अ वहिनी या 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 का आबा सासऱ्याचा बी स्वभाव लय भारी मामांचा. लय मामा काय केली? हे नवीन नवरी आली का ओळून टाकायचा असतो तुकडा बाकली वय. बर 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 हे पाया पड पाया पड पाया पड पाया पड पाया पड इथं पाया पड. पूर का लवकर. आणि या का ए कारभार ने त्या पुरीच्या हाताला धरून पोरगी घरात नाही. बर हा आबा आता मी जातो मळ्यात. भाकरी घेऊन लवकर पाठवून द्या. देतो वहिनीला भाकरी घेऊन. वहिनीला आता कशाला? चार माणसं काय गावातली म्हणतेली. काय म्हणते ती? बघा बाळ्याली बायको आणली तरी मी वहिनी भाकरी घेऊन जाते की नाही मळ्यात. मग मी येऊ का? आणि राणा जायला रस्ता कुठला? चावडीपासून. हो आणि चावडीपाशी सगळं गावातली माणसं बसते ती बसते ती. ती काय चांगल्या नजरेनं वहिनीकडे एखादं बघल का? असं आहे नाही का? मग बरं मी येतो. मग काय मला काही काम नाही. दुपारी 12 वाजता काय काम नाही मला. आता तुम्ही कशाला येताय? तालुक्याला जायचं गावचं काय बघताय का नाही? मग त्या कैलासला पाठवू का? कशाला बा आता आली ना माझी बायको तिलाच द्या की लावून राहणार. लगेच आणल्या आणल्या त्याला काय होतंय? भाकरी घेऊन ती रानबी तिला दावता येईल. आणि आपली जमीन किती आहे किती नाही गुरांचा गोटाही दावतो किती का. मला गावातले लोक नाव ठेवतेली पाटलानं लगेच पोरगी आणली आणल्या लगेच गावात रानात पाठवली म्हणतेली. चार माणसाचं काय मनाव घ्यायचं? आपल्या घरात आपण आहे, मग आपल्या माणसांचं आपणच काम केली पाहिजे. ती चार लोकांचं काय घेणं आपल्याला नाव ठेवायचं? बर जा लवकर, मी पाठवून देतो. चालते, जाऊ का? जा तुम्ही, जा जा पाठवा. हो हो, नाही तर ध्यानातनं जाईल. नाही नाही, पाठवून देतो. तुम्ही जाताल तालुक्याला आणि वहिनीच येतेला भाकरी घेऊन. नाही नाही, जा जा. हा तिला लावा. हो हो, लावतो. जा रे, जणाला लावा. हो हो, जाऊ का? जा जा जा. कारभारने, अगं कारभारने, आता लगेच नवीन बायको आणल्या आणल्या राणा जर पाठवायची म्हणलं तर मला गावातली लोक नाव ठेवतील का नाही? कशासाठी गडबड लावली? भाकरी पाठवा म्हणतो या बायकोला घेऊन. मी जाते ना, तिला कशाला नवीन नवरी आहे? तुला नको म्हणतो या, बायकोलाच लाव राणा. आणि मग त्या जणापाशी भाकरी बांधून ती, म्हणजे ती राणाच आहे. हट्टी आहे बाळा. हा, तर तिच्यापाशी भाकरी बांधून ती आणि लाव तिला राणा. बरोबर. अगं सुनबाई, जा लवकर आणि लवकर परत ये. उन्हा दाण्याची बसू नकोस रानात. नाही बसत, लवकर ये, भाकरी घेऊन जा. चला चला, या 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 बाईला. हो या 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 या. हो 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 हो. बघा आता पाणी प्या जाऊन. कुठं जाऊन पाणी प्या? बैल बोलतो का? बैल बोलतो नालायक माणसा. बैल बोलत नाही. तू बी कशाला बोलतोय? बैल बोलत नाही, तू बी कशाला बोलतोय? जवळ या, जवळ या. गाणं एक ऐकलं होतं, येता येता तिथं टेपावं लागलं होतं पानपटीत. कोणचं लागलं होतं? बरंच काहीतरी होतं. काय बरं, मी गाणं म्हणू का? बरं तू पण घ्या, आपण दोघं संगच होतो की. हा म्हणा. सोने के खेत में कौन गौबी, सोने के खेत में कौन गौबी, तेरे दिलों की मैं गुल चढ़ी, तेरे दिलों की मैं गुल चढ़ी, सावरिया आन सावरिया, देखी मेरी बासुरी तो तू भी उतानी पड़ी. आला गासलं गाणं असतं होय रे. हा, उतानी पडीन, आमक पडीन. आयला ही भाकरी का घेऊन याय ना? दिवस बाग काढायचा टायमिंग झाला तरी बी. चला तर तुम्हाला झाडाला बांधतो आणि आपण तुम्ही काहीतरी खा. बस 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 बस. अगं आंबून आंबून गेलो, ताटून गेलो. काही कामाचं एवढं सोपं नाही बघ. लय 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 भाकरी आणलीच होय. आता मग आता जेवायचं काय सांगावं लागतंय होय. कारभारी, तुम्हाला लय दिवस झालं सांगेन सांगेन म्हणते मी. आता लय दिवस कुठं, तू माझ्यापाशी होतीस. तुला त्या दिवशी नाही आणली तर म्हणजे 4 दिवस झालं सांगेन म्हणते. बर काय 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 सांगते? सांगते की मला त्या घरात बघा दमच निघत नाही. का ग, आता काय झालं? त्या घरात दम निघत नाही म्हणजे काय झालं? काय नाही, मला त्या घरात राहूच वाटत नाही. काय 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 तुला वहिनी काय म्हणते? काय म्हणते माझं ऐका. का आपली वाटणी करा घराची. तुम्ही घर संसार वाटून घेतलं तरच मी तुमच्या पाशी राहील, नाही तर मी माहेरला निघून जाईल. असं असतं वय? या काय म्हणण्याचा अर्थ आहे? असं असतं का ग? काल नाही तर आली तर तू वाटणी मागायची म्हणल्यानंतर चार माणसं काय म्हणते? म्हणजे तुम्ही वाटून घेणार नाही का? घेऊ की ग, पण दमा दमाने घेऊ की. तुम्हाला बाया काय माहिती आहे? मला कसली माग बोलते ती सगळे. माग बोलते? सासूबाई बोलते त्या. वहिनी बोलत असेल? बोलते त्या. वहिनी का मला असे बोलते काय मला कळतच नाही. दादा तुम्ही वाटून घेणार आहे का नाही? दादा तर लय बोलते तू. हा दादा बोलते बोलतात. तुम्हाला काय माहिती आहे कसलं बोलतात ती? मी तुम्हाला सांगितलं नव्हतं आतापर्यंत, आता सांगितलं. आता इथं कोण नाही म्हणून लय बोलते ती. लय बोलते. बरं मग असं कर, काय करू? आपण घरी गेलो का नाही आपण दोघांनी बी फुगायचं, म्हणजे रुसायचं रुसायचं आणि गोट्या जाऊन झोपायचं. काय जेवायचं नाही, काय नाही, दादा संग बोलायचं नाही, वहिनी संग बोलायचं नाही, काय नाही. मग ती मला विचारलंच, कार बाळ्या झोपलाय? मग मी दादाला म्हणेन, काय म्हणणार, मला वाटून पाहिजे. डायरेक्टच म्हणतो, वाटणार तसंच करू. मग आता एक वेळ नको आपल्याला, ती बांधबर भाकरीचं गोठळ आणि तुझा पुढं, मी आलोच मागणं लगेच तुझ्या माग मागच आहे तर. बरोबर, मी तुमची वाट बघते. हा, आणि तू एक काम कर, मला हात राहायचं काम राहायचं गोठ्यात नेऊन ठेव बैलाच्या. मी जाऊन तिथं झोपतो, दादाला बी तोंड दावत नाही. चल तुझा मी आलोच की लगेच लगेच येतोय तर. पडलाय व अरे वहिनी काशी करते बरं माझ्या बायकोला, आणि आबा बी बांधतोय म्हणते या. काय नाही, आपलं वाटणीच करून घेतलेली बरं ना, आपलं वेगळं वेगळं राहिलेलं बरं. हा काय दादा, आबाचं ना वहिनीचं ऐकायचं वेगळं. बैल तर मोकळी झाल्या ती, बाळ्या कुठं थांबलाय कुठं नाही कोणा ठाव. कारभार ने बाळ्या गोट्या बिट्या झोपला का येऊन? मी नाही पाहिलं बाई. मग बैल आले ती आणि बाळ्या बैल आल्या आले ती की मग असेल बाळ्या पण गोट्यातच असेल. बघा बघा आलेला पण कळत नाही घरी बाळ्या. काय करावं, एकदा हट्टाला पेटला की चांगलाच हट्टाला पेटतो. कारभारने येऊन तो गोट्या झोपलाय की ग? अहो तुम्ही उठवलं नाही का त्याला? मग उठावला पण उठवना तो, हा दूर दूर करतो या. काय सारखं बाळू 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 लावला असेल बरं तुम्ही दोघांनी? काय झोपला होता? काय काय काम नाही करायची? अरे पण ग्रहणातली कामं करायला सोडून झोपलाच गोट्या दुपारचं येऊन होईल. काम जर किती वेळ करायचं मी? सारखं रात्रभर दिवसभर मी राहिलाच काम, म्हणजे तास दोन तासानं काम केलेलं काम म्हणत नाही ती. अंग नांग तू काय लागलंय माझं कशाला दारी धरून काम करून? हा लैशा नाहीच गड्या. हे का बा, हा तुम्ही दोघं नवरा बायको माझ्या बायकोला काय काय तरी बोलताय, वाईट बोलताय हे मला कळालं. कोण म्हणलं तुला? माझी बायको म्हणते वाटून घेतलं तर राहायचं, नाही तर तुमचं तुम्ही घरी राहा, माझी मी घरी चालली. कारभारने याला सांगताना खोबरं वाटून दे. हा देते, पाहिजे का खायला? ना खायला सांगताना खोबरं वाटून न हो, मग वाटण्या घराच्या करून मला दिल्या पाहिजे त्या. भरपूर पाहिजे वाटण्या. हा का बरं? हा माझी बायको म्हणते वाटण्या करून घेतल्या तर राहायचं, नाही तर माझी मी चालली म्हणते. शिक्याला सुई लावाय द्यायचं नाही, ही काय सगळं तो कमावलेलं नाही. आबा ही आई वडिलाच आहे माझ्या, तुम्हाला वाटून द्यावा लागल. हे बघा भांडू नका. बाळू हा हे तुझंच आहे रे सगळं. वहिनी हो का, तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुम्ही माझ्या आईच्या जागेवर आहे म्हणून मी तुम्हाला उघड बोलतो. अरे हो बाळा, तुला तुम्ही माझ्या बायकोला काय काय बोलताय हे मी तिने मला सांगितलं. आबा आबाचं काम आहे का बोलायचं वाईट? अरे बाळू अरे पण वाईट काय बोललो नेमकं? आग बसा, वाटणे मला पाहिजे त्या. बरं असं कर, गावातली चार पुढारी मंडळी घेऊन ये, वाटणं करून टाक. जाऊ दे तो कोणाला किरकिरच नको. अहो आपल्याला मुलबाळ आहे का? ह्याला लहानपणापासून आपण वाढवलाय, लहान मुलासारखा सांभाळलाय, आणि त्याला कशाला वाटून द्यायचंय? अहो हाही त्याचंच आहे ना सगळं. त्याला कुठं कळतंय तेवढं? नाही नाही त्याचं हे नुसतं गोड बोलू नका. मग माझी बायको माहेराला निघून चालली या. हो कारभारी असं कर, गावातली चार माणसं घेऊन ये चांगली चांगली. कोण? पुढारी मंडळी. मी कशाला आणतोय तुमचं, तुम्ही आणा. अरे जा आण जा, मला काय करायचंय? मला वाटून पाहिजे का? मला घ्यायचंय की बा. आणि मग जा तुझ टोपला जा. चल कारभारने आणत नाही तर नाही आणत त्यानं वाटून. अरे तुम्ही दोघं नवरा बायको रगेलपणाच करताय बरं का. काय नाही बायको कुंटा आता बायकोच्या म्हणण्याप्रमाणे ऐकून घेतलं पाहिजे. या गावातली माणसं बोलावतात आता राम 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 राम. काय बाळा कार बोलवलं? घरात भांडण पेटलं. कुणाच्या? माझ्या. कशावून पेटलं? कशावून? तुमच्या माहितीसाठी सांगतो, बायकून अंदाय नको म्हणायला लागली. बायको म्हणती माहेरला माझी मी जाती. का मी एवढं चांगलं गावात करून हे असेल तुझं? काय तुमचं म्हणणं बरोबर आहे बाबांनो, पण काय झालंय आमची थोरली भाऊजय आणि थोरला भाऊ घालून पाडून रोजच भाऊजय आमची माझ्या बायकोला बोलती या. लका लका मग काय विचार करायला ना? हो तिला कुठे दिली? तिला कुठे दिली? आता बायको माझी आहे, तिला कुठे द्यायची? कुठली गेली म्हणायचं, ती कुठे दिली? मग तुम्ही नाही म्हणजे तुझ्या घरी तुझी बायको नांदा ना? काय नांदा ना की मग एक काम कर, माझ्या घरी लाव. काय 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 लावतो याच तुझ्याकडे कशाला? हा बरोबर काय झालंय माझ्या बायकोने याला भाऊ मानलाय त्याच्यासाठी घरी मानत असेल तो. हा बरोबर हो का. तुम्ही आता मी तुमचा बालपणाचा मित्र सारखा तुमच्या बैठकीत बसणार. अरे बाबा एक भाकरी आपण चुरून खाल्ली एक सुपारीचं खाणं आपण वाटून खाल्लं. माझ्या लंगुटीचा घास तुम्ही खाल्ला. कोणी मी खाल्ला लंगुटीतला घास? आपण कुस्त्याला जात होतो हा त्या टायमाला काय होत होतं भाकरी आपण लंगुट मध्ये तुझ्या बांधून न्यायचं फडका नसल्यामुळं. बरोबर बरोबर. तर आपण काय करू मग तुम्ही माझी कड राहायची चांगलं चांगलं मला वाटून द्यायचं वाईट जी असेल ती आम्हाला द्यायचं. गावात आम्ही माहित नाही आम्हाला एवढं आम्ही शहाणी माणसं आम्ही गावात सगळं बाबा सगळं व्यवस्थितच केलं. अरे आम्ही करू तीच पुरवणी आहे. आणली का पुढारी का म्हणा आणलंय का वाटण्या करून घ्यायला वाटण्या करून घ्यायला आणलंय. बसा बसा बसा. कुणी काढलाय कुणी कुणी काढलाय म्हणजे आपलं म्हणजे आई बापाच आहे. बघा बघा उभा राहतो हिशोबाने घ्या तेव्हा का गावकरी मंडळी तुम्हाला सांगतो थांबा आधी माझ्या बायकोला बोलवू दे इथं वाटण्या करायचं टायमिंगला बोलो. हा हा जने बघ तिकडे वाटण्या चालले ते आपल्याला कशी कशी वाटणी घ्यायची ती बघ. आता काय वाटून पाहिजे तुला घर? हा घर. आता डबल मिसली बिल्डिंग आहे हा खाली एक माळा आहे वर एक माळा आहे. बघा गावकरी मंडळी तुम्ही न्याय द्या चालती व्यवस्थित. पाटील काय म्हणता? दोन मजली माडे हा माडे आहे दोन मजली वरची एक आहे खालची एक आहे. हा वरती एक खालची एक आहेच त्याला कोणच्यात राहायचं? हा बाळा हे बघ आता दोन मजली माडे हो तुला वरनं पाहिजे का खाली पाहिजे? नाही मग खालचं खालचं माणसाला द्या. हा खालचं अजून विचार कर खालचं पाहिजे वरचं पुन्हा नका काय बांधा मग होय काय नको बाया वरचा उद्या आपल्याला लेकर बाळ झाली तर वरनं पडून मरतेली. होय बाबा तीच आहे. आणि आपल्याला जर आपल्या गावात जर काय कर म्हणा आणि आपल्याला जर रानात जाऊन राहायचं झालं तर खालचा मजला आपला तोडायचा घेऊन जायचं आणि घेऊन जायचं आणि रानात राहायचं. आम्हाला खालचा खालचा मजला तुझ्याकडे आणि वरचा मजला इकडे आबाकडे. पाटील आता खालचा मजला जर ह्यानं तोडून नेला तर वरचा राहील का? अरे ते बी खरं तुमचं तुम्ही वरची वर बांधायचं तुमचं तुम्ही तिकडे काय बी करा आम्हाला काय घेणं आपलं गावात मळ्यातल्या कोपीव जाणार. बरोबर चालतंय चालतंय. 500 कोंबड्या द्या. हा 500 कोंबड्या आहेत 250 अंडी देते द्या आणि 250 खुडूक आहेत. हा आता ते तुला खुडूक पाहिजेत का अंडीवाले पाहिजेत? थांबा जरा होय का हा अंडीवाले काय करायचंय आपल्याला खुडूकच घेऊ की रोज एक कापून खाऊ? तुमचं काय डोकं बिकं फिरलंय का? अंड्याच्या कोंबड्या असल्या म्हणजे अंडी जाते तिया इकायला. अंड्याचं किती पैसे यायचं? 2 रुपये 2.5 रुपये यायचं. नाही एक काम करायचं काय एक काम करायचं का अंड्यावाल्या पाटील तुम्ही कोंबडे घ्या खुडू कोंबड्या तुला द्या असं का म्हण बरं. नाही ह्याची बोलतोय का नाही ह्याची बहीण आबाने ठेवली या माणसा चांगला आम्ही नाही निवाडा करतोय का आमच्याच घरावर डोळा ठेवतो बाबा. राहू दे तुझं कसं असतं तसं आभा तर असं करा काम करा. हा आता 250 कोंबड्या अंडीवाल्या माझ्याकडे आल्या 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 आणि खुडूक कोंबड्या ह्याच्याकडे गेल्या 4 बैल आहे ते. हो 4 बैल आहे. आभा थांबा जरा मला जरा शंकाच आली शिवाजी पाठीमागचा बोलतोय का नाही शिव आबाच्या कडच आहे आबाची बगल धरतो तो रोज आबा संग खप्पे खाय असतो शाला तेवढा मी हाकलून देतो ह्या आपल्या बराबर काढलाच बघ गावात नाही निवडून नेमका आमची मध्ये बोलला ना तो तवाच नाही हरला आबाच्या कडे धरून कोंबड्याचं झालं का झाले. आता 4 बैल आहे 2 खोंड आहे आणि 2 म्हातारी आहे कोणची पाहिजे त्याला? बरं असं करूया म्हातारी ह्याला देऊया आणि तर मी तुमच्याकडे घ्या कारण बरोबर आहे कोण त्याला खाया घालत बसत या निहून बैल ती म्हातारी जी आपल्याला वाटून लागेल का नाही माळाला निहून बांधून ठेवायची झाडाखाली ज्यावेळेस मरतेल त्यावेळेसच बघायचं जायचं तिकडं तवड जायचंच नाही मंजूर आहे का तुला? मग मंजूर मंजूर. हा आता राहिलं काय? म्हशी आहे त्या. हा म्हशी किती आहेत? 8 म्हशी आहेत. 8 म्हशी आहेत. बर 4 दुधाच्या आहेत आणि 4 बिगर दुधाच्या. बिगर दुधाच्या. बरं आता तुला दुधाच्या पाहिजे का बिगर दुधाच्या पाहिजे त्या? बर बर हा दुधाच्या घ्या आपल्या. ए कोणती दारा काढत बसले या? तुम्ही रोज दूध पियाचल की? दूध पिऊन काय दारा नळायला होते काय मला? कोणती दारा काढत बसले? दूध काढायचं आणि ती काय नाहीचं हे कशाला कुंडाला? आपण काय करू? वाज मशा जी आहे का नाही 4 ती घ्यायची आणि आपलं सरळ बाजाराला कसा बाला इकून टाकायच्या. चालतंय चालतं. दुधाच्या द्या आम्हाला. बरं दुधाच्या आम्हाला. तुला बिगर दुधाच्या. बिगर झालं का आता? हे झालं का? हा आता काय राहिलं? राहिले काय आता? आणि ती पाण्याचा आड आला का? आड कसं वाटायचं? पाणी पितंय सगळं ना आड कसं वाटायचं? नाही 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 वाटणी झालीच पाहिजे. वाटणी म्हणजे वाटणी घराने जर खावं पण माणसाने सभाला करूया वाटणी. असं करूया तुझ्या मनानं कसं वाटायचं का? आडाच्या मधोमध मी लाकूड टाकणार. आडाच्या मधोमध लाकूड टाकणार. टाकलं एका साईडचं पाणी ही पाण्याची शन्नी प्यायची. बरं हा पाणी घेतलं त्यांच्या वाटणीच्या पाणी त्यांनी प्यायचं आणि तुझ्या वाटणीत ते माझ्या वाटणीत आम्ही पाणी पिऊ हागू मुतू ते आमचं तुम्हाला काय घेणं? जाऊ काय त्याच्या नादी लागून उपयोग आहे? जाऊ दे. आडका घेणं. आडका घेणं आता राहिले का काय? म्हातारा म्हातारी आला का? माता म्हातारी तुझा जीव आले असेल मी सांभाळतो की एकटा. तसं नको तसं नको. उद्या 4 लोक मला नाव ठेवतील. सगळं वाटून घेतलं आणि म्हातारा म्हातारीच्या वाटणी काय कर? बरोबर आहे. बरोबर आहे. तुम्हीच उद्या माझ्या तोंडावर ठोकाय कमी करायचं मग कधी बी. हा नियमातूनच झालं. बरं म्हातारी कोणाकडे द्यायची? म्हातारा कोणाकडे द्यायचं? हे बघ काय म्हातारा कोणाकडे म्हातारी कोणाकडे घ्यायची? तुम्हाला तर माहित आहे मला लय त्रास होतो घरात. बर म्हातारीलाच आपल्याकडे राहू द्या. भांडी धुणं तरी करेल का नाही? उद्या लिकुरबाळ झालं तर आपलं पोर घेऊन बसेल आणि म्हातारी काय खकत या वा करता येईल काय ठोकत येईल खाकर घेऊन टाकता या. जाऊ दे तिकडे. का म्हातारी माझ्याकडे द्या. म्हातारी माझ्याकडे. म्हातार माझ्याकडे आलं पाटील आता. हा कोंबड्या अंड्याच्या माझ्याकडे आले ते. हो दुधाची मसर माझ्याकडे आले ते. म्हाताऱ्याला एक फटफटी घेऊन देणार मोठी बुलेट. हा द्या काय? हा रोज दूध आणि खारी खोबरं म्हाताऱ्याला चालू करणार. हा आणि सगळ्या गावात हिंड मारणार फेटा बांधून. आणि म्हाताऱ्याच्या मनात जर आलं म्हातारा जर मला म्हणलं आयला मला कायच कर म्हणा मला बायको करून दे तर एक काय 10 बायका करून ह्याच्या नाकावर फिरवी. मी बी म्हातारीला 4 नवरं करून दे. तुझी तुला तरी सुद्धा आहे का? चांगली सांभळी मन चांगली चांगली सांभळी. 4 माणसानं नाव ठेवली नाही पाहिजे अशी सांभळी. मी बी म्हातारीला अशी नटवीन का नाही? उद्या कोल्हापूरला जाऊन असं साडी तिला आणतो का नाही? अशी म्हातारीला नटवतो. म्हातारी जर तुझं माझ्या म्हातारीकडे फिरकलं आणि वर्ण जर करून बघितलं तुझ्या म्हाताऱ्याचं टांगळच. कशातरी भांडण काढली हो पाटील. असं करा भांडण करण्यात काय अर्थ नाही. हे जी बायको जावा ती जाणं घरातला आल्यापासून हे आली जाणं. हा पण हिनं आमच्या घरादाराचा लावला चुना. बघा मी यांच्या डोळ्यात कशी खोपाय लागली. माझ्या बायकोला नाव ही आल्यापासून घरात ही आल्यापासून घराचा इस्कूट झाला. अहो कारभारी राहू द्या नका भांडणं करत असतो. आता भांडणं करण्याची वेळ नाही. आता तुझी तुला वाटून मिळलं ना मिळलं तुझी तू आपलं परपंच कर. चालतंय चालतं. आता ह्यात काय तुम्ही परत काय घ्यायचं नाही. हा मळ्यातली जमीन ती आबा करताल ती पलीकडले मळा आहे तू तुझ्याकडे. चालतंय चालतं चालत यायची त्याला वाटून आणि आबाला म्हणा म्हातारा एवढं सांभाळ तुझं ती म्हातारीकडे बघल माझ्या. म्हाताऱ्याची काळजी करून अर्जा म्हाताऱ्याला मी 10 बायका करून देईन. अर्जा रे जा कशाला बोला म्हातार तुझं तरण राहिले बायका करायला. बरोबर आता भांडण करायला काय उपयोग आहे का? काय नाही काय चल तुझी बायको घेऊन तू चालता हो. चल किसका नाही इस दुनिया में. माझ्या जीवासाठी सर्व जरी घरातले म्हणले तरी प्राण द्यायला तयार आहेत आणि तुम्ही म्हणता माया नाही कोण नाही कोणाचं. परंतु तो जर तुला जर खरंच पाहायचं असेल तर हे मी साक्षात करून दाखवल्याशिवाय राहणार नाही. काय झालं तुला? ह्या भांड्यातला याच ग्लास मधला ताक जर तुम्ही पेला तर तुमचा मुलगा जिवंत होणार आणि तुम्ही मरणार. काय काय महाराज? नाही नाही महाराज. अहो महाराज जगात कुणी कुणाचं नसतं महाराज, म्हणूनच जग फसतं. त्या बायला म्हणावं सलमान खान आलाय. सलमान खान म्हणा की पैसे पडतात काय? आंघोळ केली होतीच का महिना झाला? पावसाळ्याशिवाय मी आंघोळ करत नाही. हरामखोर गपचीप. त्या बायला म्हणावं काय शाहरुख खान आलाय. घोड्या घोड्या बसंतीचा टांगा पुढे चाललाय. बसंतीचा टांगा पुढे चाललाय आणि तो टांगा पकडलाच पाहिजे. बलात्काराचा सीन नाही. याला सासवडला नेऊन याला चिमटून आली. पाणी मुरलया कुठंतरी पाणी मुरलया. पाणी मुरलया कुठंतरी पाणी मुरलया. हाताला धरलया म्हणती लगीन ठरलया. गोल गोल चमड्याला गोल गोल चमड्याला दांड कसं घासतई दांड कसं घासतई. हे बग 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 सगे कसं गुबू गुबू वाजतय.